वेलकम बॅक मित्रहो. आजच्या कार्यक्रमातून जर आपण ही शिकवण घेतलीत की आपल्या देशातले नेते भ्रष्ट आहेत आणि त्यांच्यामुळेच आपल्या देशाची ही अवस्था झालेली आहे, तर ते चुकीचं ठरेल. बाजार तेव्हाच भरतो जेव्हा विकत घेणारे आणि विकणारे दोघेही हजर असतात. संपूर्ण देशातील लोक आपल्या मतदानाच्या ताकदीची काय किंमत लावत आहेत, मत देण्याचा मोबदला काय मागत आहेत हे आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला. कॅश दिली तर बरं पडे. कॅश घ्यावी लागेल ना भाऊ, आपल्याला कॅशच आवडते ना. मला जर मोबाईल फोन मिळाला तर बरंच. कोणती महाग वस्तू घेऊ, आणखी काय करणार. कॅश, मोबाईल फोन, टीव्ही घ्यायला आवडेल. कॅश, मोबाईल, मोबाईल, कलर टीव्ही. कॅश, कॅश. मला तर फक्त फ्रीज पाहिजे बस. मला तर बाबा नोटाच घ्यायला आवडतील. हो, मिळणार कधी ते तर सांगा. समाजातील प्रत्येक स्तरातील लोक मतांच्या सौदेबाजीत आपली भूमिका बजावत आहेत. आपण नेहमीच म्हणतो की कमी इन्कम असलेल्या वर्गातील जे लोक आहेत ते पैसे घेऊन मत देतात, पण मध्यमवर्गीय समाजात, मध्यमवर्गीय मोहल्ल्यात किंवा उच्चवर्गीय समाजातील घरांमध्येही वेगळ्या पद्धतीने असंच काहीसं होत असतं. पुण्यामध्ये अनेक सोसायट्यांनी निवडणुकीच्या आधी तिथल्या नगरसेवकाकडून किंवा स्थानिक राजनेत्याकडून किंवा जो कोणी एमएलए आहे त्याच्याकडून अख्खी सोसायटी पेंट करून घेतली. टीव्ही घेतो कोणी आणि कोणी वॉशिंग मशीन मागतात जर घरामध्ये 15 वोट्स असतील तर. अनेक सोसायटी अपार्टमेंटचे लोक तर 2 वर्षापर्यंत पाण्याचं बिल नाही भरत, विजेचं बिल नाही भरत, आणि निवडणूक लढणारा माणूस त्या एरियामध्ये वोट मागायला येतो तेव्हा ते लोक त्याला म्हणतात हे बिल जे आहे ते तुम्ही पे करा, आम्ही सगळे तुम्हाला वोट देतो. पण अशा प्रकारे आपल्या मताची किंमत लावण्याचा काय परिणाम होतो? जो माणूस प्रचंड खर्च करून निवडून येतो तो स्वतःशीच असं म्हणतो की टॅक्सपेयरची तिजोरी लुटणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मला लोकांनीच दिलाय, कारण लोकांनी पैसे घेऊन मला मत दिलंय. पूर्वी तर असं होतं आपल्या देशात, जसा राजा तशीच प्रजा. आता अगदी उलट होत आहे, आता जशी प्रजा तसाच राजा आम्हाला मिळणार. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत श्री देवसायम, जे आयएएस अधिकारी होते आणि या नात्याने निवडणुकांची जबाबदारीही सांभाळलेली आहे आणि ते फोरम फॉर इलेक्टोरल इंटेग्रिटीचे कन्व्हिनरही आहेत. देवसायमजी, जेव्हा आपण आपलं मत एखाद्याला विकतो तेव्हा आपण काय गमावतो? हिंदुस्तान जो आहे तो जुगाडसाठी खूप प्रसिद्ध आहे, इनोव्हेशन. आणि हे इनोव्हेशन काय आहे की लोकशाहीला लोकांच्याच विरुद्ध केलंय. इतका मोठा जुगाड जगात कुठेही झाला नाही. त्यांचा हेतू असा आहे, खूप सोपा आहे, आम्ही जितकी मर्जी तुम्हाला लुटू, इलेक्शनच्या वेळी मात्र आम्ही तुम्हाला थोडस कुठेतरी भागीदार बनवू, तुमचे इमान खरेदी करून. हो, विकत घेऊ. त्यानंतर 5 वर्ष तुमच्याशी काही संबंध नाही. मान तर तुम्ही घालवलातच. आता आपला हक्क सुद्धा विकतात. पायाभूत हक्क, हे हक्क सगळे कुठून येतात? हे सगळे हक्क जे आहेत ते तुम्ही देताना मत तिथूनच येतात. बेसिक हक्क जो आहे नागरिकांचा, वोट, आणि तोच तुम्ही विकलात. त्यानंतर तुमचे हक्क कुठून येणार? लोकशाहीच्या देशामध्ये सर्वात मोठं पद कोणाचं आहे तर ते नागरिकाचं आहे. राष्ट्रपतींच्याही वर, पंतप्रधानांच्याही वर. हे सगळे पंतप्रधान, मंत्री, बिंत्री, त्यांची मंडळं जे काही आहेत ते सगळे तुमच्या मताने चालतात. तुम्ही जे मत देताना त्यामुळेच हे बनतात. ते तुमची निर्मिती आहे, तुम्ही निर्माते आहात. आपण त्यांना निर्माण केलंय, मग निर्मिती निर्मात्यापेक्षा मोठी कशी? पण आता आता काय होत आहे, निर्माता जो आहे तो कोपऱ्यात जाऊन बसतो आणि काय करतो तर पैसे घेतो, दारूही पितोय, बिर्याणी खातोय आणि जाऊन मतदान करतोय. तर मूळ संकल्पना, फिलॉसॉफी आम्ही अशी तयार केली आहे यावर मात करण्यासाठी. इज्जतदार निवडणूक, म्हणजे लोकशाहीची जर इज्जत ठेवायची असेल तर निवडणूक इज्जतदार झालीच पाहिजे. तर मग तुम्ही लोकांनी हे कॅम्पेन सुरू केलंय. यात मूळ मुद्दा हा आहे की सामान्य जनतेने पुढाकार घेतला पाहिजे, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. जर पब्लिक, यंगस्टर्स पर्टिक्युलरली जर जातील, युथ, फर्स्ट जनरेशन वोटर्स, लोकशाहीला पुन्हा योग्य वळणावर आणू शकतील. खूप खूप आभार देवसायमजी आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच.
मित्रो, यावेळी आपल्या सोबत आहेत एडीआरचे आणखी एक सहसंस्थापक सदस्य श्री त्रिलोचन शास्त्री. त्रिलोचनजी IIM बँगलोरच्या डीन या पदावर होते. त्रिलोचनजी, लोकांचे वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळी कारणं आहेत की का ते त्यांचं मत विकतात, याविषयी आपलं काय म्हणणं आहे? हा घाट्याचा सौदा आहे, कारण की 2000 रुपयात मी मत विकलं आणि 1,00,000 रुपयाचंच नुकसान झालं आपलं. तर हे लोकांनी जाणून घेतलं पाहिजे की हा जो माणूस माझं मत विकत घेतोय हा खरंच माझा नेता आहे का, खरंच समाजसेवा करेल का, हा स्थिरशासन देईल. सरकारचं जे बजेट आहे 2,00,000,000,000 आहे. आता जर माझ्या मुलाला शाळेमध्ये दुपारचं जेवण नाही मिळत आहे आणि रेशनच्या दुकानात धान्य किंवा साखर मिळत नाही आहे किंवा रस्ता पाणी वीज यांच्यामध्ये घोटाळे चालू आहेत, सरकारकडून ज्या सर्व सेवा मला उपलब्ध व्हायला हव्यात त्या नाही मिळत आहेत, ज्या आपल्या सर्वांच्या टॅक्सच्या पैशातून आपल्याला उपलब्ध झाल्या पाहिजे. अगदी, खूप मोठं नुकसान होतं, कारण की जो सरकारी पैसा आहे त्यावरच भयंकर प्रकारे प्रभाव पडणार आहे, तो पैसा गहाळ होणार आणि ज्या सेवा मला मिळायला हव्यात सरकारकडून त्या मला नाही मिळत, म्हणून म्हणतो की हा सौदा घाट्याचा आहे. बरोबर, खूप खूप आभार आमच्याशी बोलल्याबद्दल. मित्र, नक्कीच मत विकणं आपल्यासाठी आर्थिक स्तरावर एक घाट्याचा सौदा आहे, पण आपण आणखी एक गोष्ट गमावतोय जी त्यापेक्षा खूप जास्त महत्वाची आहे, जिची पैशात तुलना होऊ शकत नाही. आपण आपला आत्मा, आपला धर्म, आपलं इमान, आपलं अस्तित्व गमावतो आहोत. मग सत्यासाठी उभं राहण्याची ताकद आपल्यात शिल्लकच राहत नाही. अतिहाव, भ्रष्टाचार आणि अपराधीकरणाचं विष आपल्या सर्वांच्या नसांमध्ये एका कॅन्सरसारखं पसरत आहे. शिक्षणापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत आणि उद्योगांपासून ते मीडियापर्यंत आपल्या समाजात एकही असा पैलू शिल्लक नाही ज्यात हे विष पसरलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्ट विकाऊ झाली आहे, नेकी आणि इज्जत मरण पावतायत, भ्रष्ट लोक आपले नायक, आपले हिरो बनले आहेत आणि सत्य आणि प्रामाणिकपणाची आपण खिल्ली उडवतोय. मित्र हो, आज आपण अशा वळणावर येऊन उभे आहोत की आपलं घोष वाक्य सत्यमेव जयते ऐवजी मिथ्यमेव जयतेकडे चाललेलं आहे. असत्य आणि खोट्याचा विजय होतोय, पण आपल्याला हे बदलायचं आहे आणि आपण हे जरूर बदलणार.